सर्वर डाउनमुळे खूप गोंधळ आला. पूर्ण महाराष्ट्रामध्ये विद्यार्थ्यांना 2 तास उशिराने परीक्षेला सामोरे जावं लागलं. खरं सकाळी 9 वाजता परीक्षा या संदर्भामध्ये होती, हजारो विद्यार्थी परीक्षेला बसलेले होते, परंतु सर्वर डाऊन झालं आणि त्यामुळे मग 1.5 तास 2 तास उशीर या परीक्षेला राज्यभरामध्ये या ठिकाणी झालेला आणि गोंधळ उडालेला आहे. अनेक विद्यार्थी संतप्त झालेले होणं साहजिक आहे, परंतु निश्चित सर्वर डाऊन झाल्यामुळे या पद्धतीने जो गोंधळ झालेला आहे तो खरंच चुकीचा आहे. पण TCS सारखी नामांकित कंपनी आहे, त्यांना सगळ्या नोकर भरतीचं काम दिलेलं होतं, पण सर्वर काम करत असल्यामुळे यामध्ये व्यत्यय आलेला आहे ही गोष्ट खरी आहे. पण आता पुढच्या भविष्यात अजून तर आपल्याला कल्पना आहे की ग्रामविकास खात्याच्या माध्यमातून मी आता 20,000 लोकांची भरती करतो आहे. ही भरती तर फार छोटी होती, पण 20,000 तरुणांची भरती, नोकर भरती आम्ही या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये करतो आहोत आणि तीसुद्धा एजन्सी आम्ही IBPSला ते काम त्या ठिकाणी दिलेलं आहे. मला वाटतं की अतिशय पारदर्शीपणे काम व्हावं, व्यवस्थितपणे कुठेही त्याच्यामध्ये गडबड होऊ नये याची काळजी आम्ही या ठिकाणी घेतो. पण सरोवर बंद पडलं तर मग त्याला इलाज काय, हा एक मोठा प्रश्न सगळ्यांसमोर आहे. परंतु आता दुर्दैवाने ते झालेलं आहे, पुढे भविष्यामध्ये असे कुठेही गडबड होणार नाही याची काळजी आम्ही घेऊ. अजित पवारांचा जो गट बाहेर पडला होता ते शरद पवारांचे सत्तांग संस्कार असतील, तर थेट ते अजित पवार गटाला सत्तांग असं म्हटलेले आहेत सुधीर मुनगंटीवार. मला काही समजलं नाही, हा प्रश्न समजला नाही. शरद पवारांच्या टीकेला पंढरपूर तालुक्यातील सुप्रसिद्ध नर्सरी म्हणजेच पितांबरी नर्सरी ॲग्रीकेअर फ्रँचायझी, अस्सल खात्रीलायक नैसर्गिक रोपे व झाडे मिळण्याचे विश्वसनीय ठिकाण म्हणजेच पितांबरी नर्सरी पंढरपूर. दापोली कोकण कृषी विद्यापीठ संलग्न विद्यापीठाचे रोपवाटिका नोंदणी प्रमाण असलेले पितांबरी नर्सरी पंढरपूर, मान्यता प्राप्त लायसन्स नंबर असलेली एकमेव प्रसिद्ध नर्सरी. ज्या शेतकऱ्यांना गव्हर्नमेंट सबसिडी पाहिजे त्यांना मान्यता प्राप्त बिल दिले जाईल. त्यांच्याकडे गाईच्या शेण व गोमूत्रापासून तयार केलेले कंपोस्ट सेंद्रिय गोमय खत मिळेल. अधिक माहितीसाठी आजच संपर्क साधा. पितांबरी नर्सरी पंढरपूर. त्यांना सुधीर मुनगंटीवार बोलले की अजित पवारांचा जो गट बाहेर पडला यामागे शरद पवारांचे सत्तांग संस्कार असतील, त्यामुळेच तो गट बाहेर पडला. थेट अजित पवार गटाला ते सत्तांग म्हटलेले. मला असं सुधीर मुनगंटीवार काहीतरी अर्थाचा अर्थ केला असं वाटतंय मला. पण आता राष्ट्रवादी काँग्रेस सगळी सोबत आहेत, पवार साहेब आणि किती 5-7 आमदार त्याच्यासोबत आहेत, 2-3 खासदार त्याच्यासोबत आलेले आहेत आणि मला वाटतं आता खरी राष्ट्रवादी जी आहे तीच आमच्या सरकारसोबत आहे. आणि अजितदादांनी वारंवार सांगितलं की माननीय मोदीजींचं काम, त्यांचं सर्व जगमान्य नेतृत्व, त्यांचं कर्तृत्व यावर विश्वास ठेवून आणि पुढे भविष्यामध्ये जी देशाची वाटचाल चाललेली आहे महासत्ता होण्याच्या दृष्टीने, सुपर पॉवर होण्याच्या दृष्टीने, मोदीजींशिवाय या देशाला पर्याय नाही हे वारंवार अजितदादांनी या ठिकाणी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्यांच्या मागे सगळी राष्ट्रवादी झालेली आहे, इथे कुणाचा गटगीट नाही आलेला, संपूर्ण राष्ट्रवादीच आता त्यांच्या पाठीशी, जशी एकनाथ शिंदेच्या पाठीशी सगळी शिवसेना झालेली आहे, म्हणजे शिवसेनाच आमच्या सोबत आहे, तशी राष्ट्रवादी काँग्रेस सुद्धा आमच्या सोबत आहे. केंद्र सरकारवर सनी देओल यांच्या बंगल्याच्या लिलावावरून सुद्धा केंद्र सरकारवर टीका होते की लिलावाची नोटीस काढली आणि 24 तासाच्या आत बँकेने ती नोटीस मागे घेतली असा आरोप काँग्रेसने केलेला आहे. नाही, मला या संदर्भामध्ये आता माहिती, मला काही संदर्भ माहिती नाही. सगळे राष्ट्रवादी आपल्याकडे आहे असं आपण म्हणताय. आम्ही पक्षाने आदेश दिला तर निवडणूक लढवणार असं माझं निश्चित त्यांना आव्हान आहे. ते तर म्हणतायत माझा सदा शिवसैनिक उभा राहिला तरी निवडून येईल आणि संजय राऊत म्हटले पक्षाने मला आदेश दिला तर मी उभं राहील. माझं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ईशान्य मुंबईतून एकदा निवडणूक लढवावी, कारण निवडणूक कुठली नगरपालिकेची, नगरसेवकाची त्यांनी लढलेले नाहीत, महापालिकेची सुद्धा. आणि असं असताना एवढ्या मोठ्या मोठ्या गप्पा करणं, गोष्टी करणं मला वाटतं सोपं, परंतु त्यांनी एकदा उभंच राहावं माझं त्यांना आव्हान आहे. त्यांनी एकदा खासदारकीला उभं राहावं आणि आपल्याला किती मतं पडतात ते एकदा तपासून घ्यावं.